नमस्कार, फेवरेट डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन म्हणजे सोया चंक्सची भाजी। इथे मी 3 कांदे चिरून घेतलेले आहेत, हे मोठे कांदे आहेत। 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो मी बिया काढून चिरून घेतलेले आहेत, त्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा जास्त जाणवत नाही। कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, लसूण, आले, हा गरम मसाला आहे, जिरे पूड, धने पूड, हे बेडगी मिरची पावडर, हा लाल तिखट, मीठ आणि हळद घेतलेली आहे। हे सोयाबीन मी 1 तास पाण्यामध्ये भिजवून त्यानंतर 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे व धुतल्यानंतर ते असं चिरून घेतलेलं आहे। इथे आपण दही घेतलेलं आहे। आता हे दही व मसाले वापरून आपण हे सोया चंक्स मॅरिनेट करून घेऊया। आता यामध्ये आपण दही व मगाशी जे मसाले दाखवले त्यातले अर्धे मसाले आपण यामध्ये घालून हे सोया चंक्स मॅरिनेट करून घेऊया। जे आपण धनेपूड जिरेपूड घेतले होते ते मी यामध्ये घातले आहे व त्यानंतर हे दही घालून अशा प्रकारे मॅरिनेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मॅरिनेट केल्यामुळे याची चव अतिशय चांगली होते, खूप चवीला भन्नाट असं लागते। त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे व त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे। आपण आपल्या सोयाबीनच्या भाजीसाठी ही ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। लसूण भाजल्यानंतर त्यात आले टाकले होते आणि त्यानंतर मी यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी हा कांदा भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। आता हा टोमॅटो आपल्याला मस्त मऊ होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। बघू शकताय आपला हा ग्रेव्हीसाठीचा मसाला तयार झालेला आहे। आता मी यामध्ये कोथिंबीर टाकते। कोथिंबीर टाकून थोडं परतून घ्यायचं आहे व त्यानंतर हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। मी एका मिक्सरच्या जारमध्ये हे काढलेलं आहे व अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी मोहरी, जिरे, आपण हे खडे मसाले, तमालपत्र व स्टारफूल त्यामध्ये घालून घेऊया। हे घातल्यानंतर थोडीशी मी हिंग घातलेला आहे। हिंग घातल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मी यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर असं व्यवस्थित त्याला छान परतून घ्यायचं आहे। हा मसाला असा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान परतल्यानंतर आपण जे मसाले घेतलेले आहेत ते मसाले आपण आता यामध्ये घालणार आहोत। त्यामध्ये मी घालते हे धने पूड, जिरे पूड, गरम मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हे सर्व आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे। हे यामध्ये टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं सोयाबीन टाकून घेऊया। हे सोयाबीन यामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतल्यानंतर आपण याला थोडा वेळ झाकण ठेवून तसंच ठेवून देणार आहोत। नंतर मी हे झाकण काढून घेत आहे। बघू शकताय आपला जो मसाला आहे तो आपल्या ह्या भाजीला व्यवस्थित लागलेला आहे। आता यामध्ये आपण आपल्याला हवे तेवढे गरम पाणी घालून घेऊया। आपल्याला हवे तेवढे यात पाणी घालून आपण अशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। ही भाजी थोडीशी थिकच असते। आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते। आपण अगोदरही मीठ लावलेलं आहे सोयाबीनला, त्यामुळे मीठ आपल्या अंदाजाने घालणे। आता ही भाजी आपण झाकून ठेवूया। 7 ते 8 मिनटं मी ही भाजी झाकून ठेवलेली होती।
बघू शकता है तुम्ही, खूप छान शिजलेले आहे, रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। पटकन होते, कमी साहित्यामध्ये होते, चवीला खूप छान लागते ही भाजी। आता आपण ही भाजी सर्व करून घेतलेली आहे, बघू शकता है तुम्ही खूप छान झालेली आहे आपली भाजी। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।